तर इथे मी वरी घेतलेली आहे. वरीला हिंदीमध्ये सांब पण बोलतात आणि मी इथे साबुदाणा पण घेतलेला आहे. तर इथे मी सवा एक वाटी वरी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर तुम्ही ज्या वाटीने वरी घेणार त्याच वाटीने तुम्हाला साबुदाणा मापून घ्यायचा आहे. तर सवा एक वाटी मी वरी घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याच्यात पाणी घालून ठेवूया. आपल्याला हे जवळजवळ 8 ते 9 तास आता भिजत ठेवायचं आहे. तर शक्यतो मी हे रात्रीच काम करून ठेवलं होतं. मी रात्रीच हे भिजवून ठेवलेलं आहे. तर सकाळी उठून मग आपल्याला हे वाटायला बरं पडेल. तर आता सकाळ झालेली आहे आणि हे रात्रभर छानपैकी भिजत ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता साबुदाण्यामध्ये पाणी नाही आहे. चांगलं ते सोक झालेले आहेत आणि वरी पण छानपैकी भिजलेली आहे. तर तुम्हाला कमीत कमी जास्त वेळ नसेल तर कमीत कमी 5 तास तरी तुम्ही ह्याला भिजत ठेवा. आता आपण काय करूया, इथे मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी वरी आहे आणि अर्ध मी साबुदाणे असं थोडं थोडं करून हे वाटणार आहे. कारण भांडं मध्ये छोटं आहे तर एकदम वाटलं नाही जाणार. तर मी 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे. तर आता हे छान मी वाटून घेतलेलं आहे. तर थोडंसंच पाणी टाकून हे मी वाटून घेतलेलं आहे मिश्रण. तर तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे की जसं डोसाचं बॅटर असतं ना आपलं, तसंच हे आपलं बॅटर असायला पाहिजे. तर आता मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. तर आता बाकीचं राहिलेलं जे आहे मिश्रण ते आता मी वाटून घेत आहे. आता परत मी ह्याच्यात वरी आणि जे साबुदाणे राहिलेले आहे ते टाकून घेत आहे. आता मी ह्याच्यात 80 ग्रॅम इतकं दही टाकलेलं आहे. तर दही आपली जास्त आंबट पण नसावी तर मी 80 ग्रॅम इथे दही घेतलेलं आहे. आता हे टाकून मी छानपैकी वाटून घेणार आहे. तर आता इथे आपल्याला पाणी नाही घालायचं कारण आता आपण दही टाकलेली आहे. तर हे छान वाटून झालेलं आहे. तर आता हे छानपैकी झालेलं आहे वाटून. आता हे जे पहिल्याचं बॅटर होतं आणि आता हे जे वाटलेलं बॅटर आहे हे मी मिक्स करणार आहे. चमच्याने छानपैकी फेटून घ्यायचं आहे आणि आता 1 तास आपल्याला ह्याला साईडला ठेवायचा आहे फर्मंट होण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे चटणी घेऊया बनवण्यासाठी. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे इथे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. 5 ते 6 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1/4 इंच फक्त मी अद्रक घेतलेला आहे. जर तुम्हाला उपासाला अद्रक चालत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर आता आपण हे छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असं वाटून घेऊया. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे वाटायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालायचं आहे. तर आता हे खूप छानपैकी वाटून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप असं फाईन वाटलेलं आहे मी, एकदम बारीक वाटलेलं आहे मी. तर आता आपण याला साईडला ठेवूया चटणीला. आता इथे जवळजवळ मी 1.5 तास ठेवलं होतं कारण माझ्याकडे वेळ भरपूर होता. मी 1.5 तास ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता आता थोडंसं थिक झालेलं आहे. पण आपल्याला जर पाणी नाही घालायचं आहे कारण एकदम पण पातळ नाही पाहिजे, एवढं ही कन्सिस्टन्सी ठीक आहे डोश्यासाठी. तर ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी नॉनस्टिक कढाई ठेवलेली आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तो पण ठेवू शकता. तर इथे मी आता बॅटर टाकलेलं आहे आणि आता चमच्याच्या साह्याने मी गोल फिरवून घेतलेलं आहे. आता मी याच्यावरती थोडंसं तूप टाकत आहे आणि आता याला झाकण ठेवून 2-2 मिनटं दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर आता 2 मिनटं झालेली आहे. तर आता आपण खालची साईड पलटी करून घेऊया. नॉनस्टिक असल्यामुळे हे पटकन असं निघून जातं, चिपकत नाही. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लोखंडाच्या तव्यावर पण करू शकता, त्याच्यावरती छान आरामात निघून जातात हे डोसे. तर आता मी परत 2 मिनटं झाकण लावून ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की ते छान जाळी आली होती. तर आता तुम्ही बघू शकता दोन्ही साईड पण छान शेकून झालेले आहे. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते. तर आता अशाच प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे आणि एवढ्या बॅटरमध्ये कमीत कमी माझे 10 डोसे झाले होते बनवून. तर तुम्ही बघू शकता असे छान टाकल्या छान जाळी येते. तर तुम्ही असंही कढाई अशी फिरवू पण शकतात, हे चांगल्यापैकी पसरलं पण जातं आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण हे साबुदाण्याचे आणि वरीच्या ह्याचे डोसे खात आहोत. खूप छान लागतात खायला. म्हणजे इतर वेळी साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा
हे एक वेगळं काहीतरी आहे, तुम्ही असं वेगळं काहीतरी ट्राय करून बघा. आणि खूप छान, म्हणजे खूप छानच झाले होते हे डोसे. तर तुम्ही पाहू शकता किती छानशी जाळी आलेली आहे. कोणीच बोलणार का हे उपवासाचे डोसे आहेत करून. आणि छान खरपूस असं भाजलेले पण आहे, कलरही छान आलेला आहे. तर आता हे मी सगळे डोसे बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आता मी सगळे डोसे बनवून झालेले आहेत माझे, आणि ह्याच्यातले जवळजवळ डोसे खाऊन पण झालेले आहेत मिस्टरांचे, कारण त्यांना जायचं होतं तर ते नाश्ता करून गेलेले आहेत. तर आता हे तुम्हाला मी दाखवत आहे जे राहिलेले डोसे आहेत, हे बघू शकता किती नरम आहेत आणि खूप सॉफ्ट झालेले आहेत आणि छान जाळी आलेली आहे. असं बघून कोणालाही नाही वाटणार की हे आपण उपवासाचे डोसे बनवलेले आहेत. आणि टेस्टला तर खूपच छान आहे. तुम्ही खरंच हे एकदा बनवून बघा. या आता श्रावण चालू झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा उपवासासाठी. आणि छानपैकी चटणीबरोबर खायला द्या. चटणीबरोबर खूप छान लागतात हे डोसे खाण्यासाठी.